नमस्कार, देशयात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यातील तळजाई टेकडीवर. होय, पुण्यातील एक हिरवा ठेवा म्हणून ज्या टेकड्या ओळखल्या जातात त्यापैकी एक ही तळजाई टेकडी आहे. आणि आता हा हिरवा ठेवा सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी झाकला जातो आहे असं चित्र आपल्याला दिसतं. या भागात रस्ते काढले जात आहेत, नव्या इमारती होत आहेत आणि त्यामुळे इथलं जे हिरवं लेणं होतं ते संपत चाललेलं आहे. देशातसुद्धा अशीच परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 नोटांची बंदी केल्यानंतर ज्या पद्धतीने समाजामध्ये नवे बदलाचे वारे वाहत चाललेले आहेत, एकीकडे कुठे जोश आहे, कुठे रोष आहे, तर कुठे आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट विचारसरणीचे अभ्यासक, प्रत्यक्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कॉम्रेड अजित अभ्यंकर यांच्याशी आपण आज या सगळ्या आर्थिक आणि राजकीय विषयांवर बोलणार आहोत. समाजातले जे बदल आहेत हे सगळे बदल त्यांच्याशी बोलून टिपण्याचा हा प्रयत्न आहे. चला तर आपण भेटूया कॉम्रेड अजित अभ्यंकर यांना. नमस्कार. 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 देशयात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण म्हणजे पूर्ण जे वातावरण आहे नोटाबंदीनंतर, 1000 आणि 500 नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या पद्धतीने समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता आणि अस्वस्थता दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यातून काय होणार हे सर्वसामान्य माणसाला माहिती नाही आहे आणि अस्वस्थता तर ती आहेच त्याच्यामध्ये, कारण त्याचा जो दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा होता तो बँकेत अडकलेला आहे आणि त्याला तो काढता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच सामाजिक विषयाचे अभ्यासक म्हणून तुम्ही याकडे कसे पाहता? मला असं वाटतं की सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मुळातून योग्य निर्णय आहे आणि या निर्णयातला जो मूळ गाभा आहे त्याचं मी स्वागत करतो. अशा प्रकारचा निर्णय करावा म्हणजे 500 आणि 1000 अति उच्च मूल्याच्या ज्या नोटा आहेत त्याच्यामुळे काळ्या पैशाला आणि एकंदरच कॅश इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो त्याला उत्तेजन मिळतं. त्यानंतर बनावट नोटा करण्यासाठी सुद्धा एक मोठं उत्तेजन त्याच्यामधून मिळतं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या नोटा रद्द कराव्यात अशी मागणी आम्ही आमच्या जनवित्त अभियानाच्या एका चळवळीच्या माध्यमातून यापूर्वीही केलेली आहे. अर्थात त्याच्याबरोबर आमच्या काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईच्या इतर अनेक मागण्या आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर तुमच्याशी नक्कीच बोलेन. पण त्याच्यातली एक मागणी म्हणून या 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याचा निर्णय हा मुळातून योग्य आहे. परंतु त्याच्याबरोबर जी प्रचंड अस्वस्थता तुम्ही म्हणालात जी तयार झालेली आहे, जो गोंधळ, हे सगळ्या रांगा लागल्या आहेत, ATM मध्ये पैसे नाहीत, त्याचा साचा बदललेला आहे, हे सगळे ज्या गोष्टी आहेत या सगळ्या टाळता आल्या असत्या आणि त्या मात्र अयोग्य आहेत. काही प्रमाणात आपण ज्याला म्हणतो असुविधा ही अपरिहार्य मी समजू शकतो, परंतु त्याची एक परिसीमा जी गाठली गेली आहे त्याच्यामध्ये त्याचं गैरव्यवस्थापन आणि मुख्यतः त्याच्यासाठी जे काही तयारी करायला पाहिजे होती गुप्तता कायम राखून सुद्धा ती करता आली असती त्यांनी केली नाही, हाच माझ्या मते यातला मुख्य प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याकडे गुप्ततेचा जास्त गाजावाजा झाला, परंतु त्याचा एकूण परिणामांचा विचार जो व्हायला पाहिजे होता तो मात्र तितक्या प्रमाणात झालेला दिसत नाही. परिणामांचा विचार म्हणजे असुविधा या अर्थाने तर परिणामांचा विचार झालेला नाही हे मान्यच आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्या उद्दिष्टासाठी केलं तो उद्दिष्ट काय की काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा रोखणं, बरोबर, तर तो रोखण्याच्या दृष्टीनं जी काही फिल्डिंग ज्याला म्हणतो त्याला थोडासा मी ग्रामीण जी फिल्डिंग लावायला पाहिजे होती हल्ली कशासाठी फिल्डिंग लावली जाते तर ती फिल्डिंग लावली गेली नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की एकदा तुम्ही या नोटा अशा प्रकारे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला की ज्यांच्याकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काळा पैसा नोटा स्वरूपामध्ये असेल ते पहिले जे आपले जवाहीर आहेत किंवा गोल्डस्मिथ म्हणजे सराफ आहेत त्यांच्याकडे जातील, अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. हे आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला किंवा सरकारला निर्णय घेतल्यापूर्वी निश्चित कळू शकतं. निर्णयाची गुप्तता राखून सुद्धा ते एवढं करू शकतात की सगळ्या सराफांची दुकानं आहेत त्याचे एक दिवस आधी जे स्टॉक्स आहेत आणि त्यांचे क्लोजिंग कॅश बॅलन्सेस जे आहेत ते सीज करायचे, ते फिगर घेऊन यायची, त्यांना सांगायचं की ह्याच्यावरती सही करा, हा तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे आत्ता या तारखेचा. आणि आता याच्यापुढे जेव्हा पंतप्रधान इकडे गेले असतील दूरदर्शनवरती हा निर्णय जाहीर करायला, त्याच वेळेला इकडे इन्कम टॅक्सच्या शेकडो टीम्स या मोठ्या जवाहऱ्यांच्या समोर जो नाव उभे राहिले असते त्यांनी सांगितलं असं की आता कोण येते बघू तुमच्याकडं, त्या प्रत्येकाच्या मी नोंद करून घेतो. दावा माणूस फिरकला नसता तिथं. म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सोनंमध्ये यांनी खरेदी करायला सुरुवात केली आणि केली मोठ्या प्रमाणात ती थांबवता आली असती आणि एक वातावरण की बाबा नाही असं आपल्याला करता येत नाही, म्हणजे सरकार अतिशय क्रॅकडाऊन होऊन आलेलं आहे असं काही मला कुठं फिलिंग दिसत नाही. अख्खा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या दोन गोष्टींवरती जर बसवलं असतं
की सोनं रिअल इस्टेट आणि या सर्व्हेलन्समध्ये जे अकाउंट त्यांना दिसू शकतात कॉम्प्युटर एडेड आहे ते सगळं, कॉम्प्युटर एडेड डिझाईन आहे सगळं, सॉफ्टवेअर तसं आहे सगळं, त्याच्यावरती जर सर्व्हेलन्ससाठी माणसं बसवली तर कुठल्या अकाउंटमध्ये किती पैसे येत आहेत याच्यावरती सतत चेक ठेव, काही यंत्रणा केली माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत काही यंत्रणा केली. मात्र सर तुम्हाला अजून एक सांगतो, 9 तारखेला किंवा 10 तारखेला एक मोठ्या बातम्या झळकल्या की दिल्ली आणि मुंबईमध्ये इन्कम टॅक्सच्या धाडी सराफांच्या दुकानांवर. मी चौकशी केली, खरोखर ते धाडी टाकल्या का, ते समन्स देण्याची कारवाई झाली आणि वृत्तपत्रामधून धाडी म्हणून यांनी सांगितलं किंवा कोणतरी तिसऱ्याने सांगितलं आणि यांनी त्याचा नकार केला नाही, त्याला वाटते ना धाडी तर धाडी. तुम्ही या विषयावर पुस्तक लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि नंतर ते मराठीत सुद्धा त्याचं भाषांतर झालं. तर आता नव्याने काळ्या पैशाविरुद्ध जे युद्ध छेडलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याच्या आधी सुद्धा सातत्याने काळा पैसा चर्चेत होता, म्हणजे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात सुद्धा या विषयावर वारंवार चर्चा झाल्या, त्याच्यावर अहवाल सादर झाले. 2012 तो 100 पानी अहवाल तर जास्त चर्चेत आहे, त्यामध्ये हा सगळा विषय साकल्याने चर्चेला गेला होता. पण थेट कारवाई करण्यासाठीची जी एक राजकीय इच्छाशक्ती पाहिजे होती ती नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे म्हणून त्याची चर्चा जास्त होते का? खरं म्हणजे राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे असं काय प्रमाणपत्र मी देऊ शकत नाही. कदाचित त्यांनी सुरुवातीला ते इलेक्शनच्या आधी काही बोलून बसले बरोबर आणि त्यांचं ते बेफाट वक्तव्य जे होतं की 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये, म्हणजे अकाउंटमध्ये कोणाचे एक पैसाही जाऊ शकत नाही थेरॉटिकली ऑल्सो, म्हणजे किती कारवाई केली तरी ती प्रोव्हिजनच नाही आहे. पण समजा त्यातला तो भाग जरी सोडला तरी तेवढ्या रक्कम भारतामध्ये येऊ शकते का? नाही येऊ शकत. भारतीयांचा जो पैसा बेकायदेशीररित्या की जो 100% जप्त करण्याचा अधिकार सरकारला आहे अशा पैशाचं आजचं मूल्य कमीत कमी 600 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे वेगवेगळ्या टॅक्स हेवन्समध्ये. आता याच्यातला निम्मा जरी पैसा आला तर भारताकडे एवढे पैसे निश्चितपणे आपण तिथून खेचून आणू शकतो, ही शक्य आहे. ही बाब तर महत्वाची आहे. पण आता गेल्या वर्षभरामध्ये जी नवीन स्कीम रेमिटन्सच्या साठी केंद्र शासनाने त्याचं मूल्य वाढवलं होतं, प्रत्येकी 2 कोटी रुपये तुम्ही विदेशातल्या आपल्या नातेवाईकाला मेंटेनन्ससाठी आणि इतर कामांसाठी देऊ शकता, त्यातूनच 1 वर्षामध्ये 27,600 कोटी रुपये गेलेले आहेत. म्हणजे हे तर साधं नाही आहे. तुम्हाला सांगायचं एका जर्मन बँकेमध्ये जे काळा पैसा ठेवलेला आहे भारतीयांचा त्याची यादी त्यांच्याकडे आली जर्मनीतल्या किंवा फ्रान्समधल्या 627 लोकांची. तर ती यादी सुप्रीम कोर्टाला द्यावी आणि उघड करावी हा प्रश्न आला. सरकारने काय सांगितलं? सरकारने ताबडतोब सांगितलं, अरुण जेटलींनी सांगितलं देता येणार नाही. का देता येणार नाही? कारण तो भारत आणि जर्मनी यांच्यामधल्या डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ट्रीटीचा गुप्तता कराराचा भाग आहे. तो काय करार आहे? सुप्रीम कोर्टाने ताबडतोब दुसऱ्या दिवशी जाहीर केलं की हे गुप्ततेचं कलम आहे, असं कुठलंही कलम लागू होत नाही आणि तुम्ही जे सांगताय ते चुकीचं आहे, तुम्ही ती नावं दिलीच पाहिजेत, आणि ती नावं त्यांना द्यायला लागली. तर परकीय चलन देशाचं काळ्या पैशाच्या रूपामध्ये जे जातं त्याच्यावरती चेक करण्याचे जे काही मार्ग आहेत त्यातला कुठलाही मार्ग यांनी अवलंबलेला दिसत नाही. ज्याला ट्रान्सफर प्राइसिंग म्हणतात बरोबर, ज्याला एक्सपोर्ट अंडर इन्व्हॉइसिंग, इम्पोर्ट ओव्हर इन्व्हॉइसिंग म्हणतात, की तुम्ही जेव्हा निर्यात करता तर निर्यात अशा एका कंपनीला होते टेक्निकली ऑन पेपर की जी कंपनी पूर्णपणे माझ्या 100% नियंत्रणाखालची आहे आणि ती अशा देशात रजिस्टर करायची की ज्याला टॅक्स हेवन्स म्हणतात, जसे मॉरिशस आहे, केमन आयलंड आहे, सायप्रस आहे, अनेक आहेत, तशी 69 आहेत. त्यामुळे 0 टॅक्स आणि 100% प्रॉफिट याच्यावरती कंपन्या चालतात. त्यामधून भारताचं दुसरं असं नुकसान होतं की भारताचं जे परकीय चलन यायला पाहिजे भारतामध्ये ते येत नाही, कारण आपलं परकीय चलन 100 डॉलर आलं असतं ते आता 40 डॉलर येतं. म्हणजे किंबहुना ते तिथे पण राहतं, म्हणजे मॅक्झिमम कंपनी तिकडचीच असल्यामुळे त्यामुळे ते तिकडेच राहणार. आणि जेव्हा आयात करतात तेव्हा बरोबर उलट करतात, यामुळे याला बेस इरोजन आणि प्रॉफिट शिफ्टिंग असं म्हटलं. मग त्या कंपन्या तेच पैसे भारतामध्ये स्टॉक मार्केटवरती सट्टेबाजीसाठी गुंतवतात. स्टॉक मार्केटवरती ते काय करतात तर एक दिवस शेअर घ्यायचे, दुसऱ्या दिवशी विकायचे, सकाळी घ्यायचे, संध्याकाळी विकायचे. याच्यामधून तो सेन्सेक्स नावाचा जो काय बागुल उभा उभा केलेला आहे, जो सट्टेबाजीचा जुगाराचा मापक आहे, तो अर्थव्यवस्थेचा मापक नाही. मी मुद्दाम आपदे आपल्या चॅनेलसाठी मुद्दाम हे विधान करतो आणि अतिशय जबाबदारीने करतो. मी अतिशय त्याचा अभ्यास करून हे विधान करतो. याच्या त्यासाठी मी खूप काही पुरावे देऊ शकतो. याच अर्थाने जे थोडे
डाव्या विचारसरणीकडे झुकलेले जे विचारवंत किंवा अर्थशास्त्रज्ञ आहेत ते जीडीपी ला सुद्धा असं म्हणतात की जीडीपी हा विकासाचा मानक होऊ शकत नाही, कारण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांक खरं आहे, हाच खरं आहे हे ते जीडीपीच्या बाबतीत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बाबत जेवढं खरं आहे त्याच्यापेक्षा हे 10 पट जास्त प्रमाणात इथं खरं आहे. जे उत्पन्न तुम्ही कर अधिकाऱ्यांसमोर उघड केलेलं नाही आणि करपात्र असून सुद्धा ज्याला मुख्य म्हणजे टॅक्स भरलेला नाही असं जे उत्पन्न असेल ते काळं उत्पन्न फिनिश्ड. मनी मसल आणि पॉवर हे तिन्हीचं ते असं नेक्सेसहूनच काळा पैशाची अर्थव्यवस्था चालते. पैसा जो शब्द आहे ना तो जरा आपण थोडासा सुधारला पाहिजे, कारण आपण असं म्हणूया की काळं उत्पन्न. कारण समजा आता मला 100 रुपयाचं मी सेल्स केला, कारण ब्लॅक मनी हा शब्द पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेला आहे आणि त्याचा भाषांतर आपण मनी शब्द काढून त्याच्यात इन्कम हा शब्द वापरावा, म्हणजे ब्लॅक हा शब्दही वापरू नये असं माझं म्हणणं आहे. पण समजा बेकायदेशीर आपण म्हणूया त्याला, जे उत्पन्न तुम्ही कर अधिकाऱ्यांसमोर उघड केलेलं नाही आणि करपात्र असून सुद्धा ज्याला मुख्य म्हणजे टॅक्स भरलेला नाही असं जे उत्पन्न असेल ते काळं उत्पन्न फिनिश्ड. मग ते त्याचा व्यवसाय कायदेशीर असू शकतो, त्याचा व्यवसाय बेकायदेशीर असू शकतो, तो गुन्हेगारी असू शकतो, नसूही शकतो, अत्यंत उत्तम चांगला पांढरा व्यवसाय, परंतु उत्पन्न मात्र दाखवायचं ते काळं उत्पन्न झालं. मग ते काळं उत्पन्न मी काय घरी ठेवत नाही ना, मला प्रॉफिट झाला समजा त्याच्यामध्ये तर मी काय घरी तो साठवून ठेवत नाही, मग तो कदाचित मी त्याचं एखादं चैनीमध्ये त्याचा खर्च करीन किंवा एखादं सोनं घेईन किंवा एखादी बिल्डिंग बांधेन किंवा माझ्याच व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करीन. मग काळं उत्पन्न माझ्या हातातनं जरी ते पैसा या रूपातनं जरी तो गेला तरी ते काळं उत्पन्न हे काळं राहतंच, ते काय त्याच्यातून बदलतं असं नाही आणि ते उत्पन्न तेवढं मोजलंच पाहिजे. ह्या काळ्या उत्पन्नावरती उपाययोजना झाली पाहिजे आणि त्याचे ते कुठल्या प्रकारे जाऊ शकतं, कुठे कुठे जाऊ शकतं, तर एकतर ते सगळ्यात त्याचे जे मार्ग आहेत काळ्या उत्पन्नाचे, त्यांना कर बुडवलेला आहे त्याच्यामुळे त्याला फास्ट रिटर्न्समध्ये जायचं आहे, ते भ्रष्टाचारामधनं सुद्धा आलेलं असू शकतं त्यामुळे त्याला लपवायचं आहे, पण ते त्यामुळे काळ्या उत्पन्नामधून काळी अर्थव्यवस्था निर्माण होते. ते कधीतरी आपल्या अर्थव्यवस्थेत ते पैसे येतात जातात होत राहतं ते, परंतु त्याच्यातून एक समांतर अशा प्रकारची अर्ध समांतर जी आहे अर्ध समांतर आपली, हा म्हणजे पूर्ण समांतर नसते ती पण अर्ध समांतर अशी व्यवस्था असते. तर ते पैसे एकतर कुठे जातात, फास्ट प्रॉफिट देणारा सेक्टर कुठला, तर रिअल इस्टेट. तिथे एखाद्या राजकारण्याला विकत घ्या, एखादा लँडचा तुकडा सोडवून घ्या, एखादं रिझर्वेशन काढून घ्या, आता हे तुम्ही बघता इथे सुद्धा असा काही प्रकार आहे, हे रिझर्वेशन काढून घ्या, याच्यामधून बिल्डिंगा बांधल्या की तुम्हाला हब्जावधी रुपयाचा नफा आहे, किंवा दुसऱ्या बाजूला जमिनीच्या किमती एखादे गरीब शेतकरी आहेत कुठेतरी त्याला माहीत नसतं त्यांची जमीन घ्या, तिथे एक मोठा हाऊसिंग प्रोजेक्ट करा. सोन्यामध्ये असतं पण सोन्यामध्ये कमी जागेमध्ये जास्त मूल्य ठेवता येतं आणि ते कायम वाढत राहतं, लपवता येतं पटकन, सोन्यामध्ये असतं. तिसरं म्हणजे स्टॉक मार्केट आणि मग चौथे इतर काही मार्ग आहेत की ज्याच्यामध्ये अगदी सरळ सरळ ज्याला एक गुन्हेगारी ज्याला म्हणतो त्यामुळे असेल कदाचित आपल्याकडे. तुम्ही बघा स्टॉक मार्केट आणि रिअल इस्टेट, बांधकाम शेअर बाजार आणि त्याच्या जोडीला सोनं हे समांतर चालत असतं. एक्झॅक्टली याच्यामध्ये तुम्हाला काही कधीच फरक झालेला आतापर्यंत दिसत नाही, म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे ज्याला अर्थशास्त्रातलं सुद्धा कळत नाही, परंतु त्याला ही बाब मात्र निश्चित कळू शकते की या तिघांमध्ये कधीच फरक होत नाही आणि या तीन मेजर उलथापालथ झाली तर आपण इकॉनॉमी वर गेली किंवा खाली झाली असं म्हणतो. एक्झॅक्टली, कारण ही जी क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचबरोबर मायनिंग सेक्टर एक आहे, फिल्म इंडस्ट्री आहे, या सगळ्या किंवा फॅशन इंडस्ट्री आहे. तुम्ही जरी सगळी क्षेत्र जर पाहिलीत ना तर यामध्ये तुम्हाला दिसेल की निवडणूक आहेत, राजकीय सत्ता आहे, हा सुद्धा काळा पैसा रिचवण्याचं एक अत्यंत महत्त्वाचा त्याचं संरक्षण त्याचं नेक्सस आहे. त्यामुळे मनी मसल आणि पॉवर हे तिन्हीचं ते असं नेक्ससहूनच काळा पैशाची अर्थव्यवस्था चालते. जी वेल्थ तुम्ही श्रमातून कमी निर्माण केलेली असते आणि गिव्हन फॅक्टर म्हणून निर्माण झालेली असते आणि त्याचबरोबर पॉवर घ्या, त्याच्यामध्ये काळा पैसा जास्त असतो, कारण तिथं आवाच्या सवा अनअर्न्ड इन्कम ज्याला म्हणतात, अनुत्पादित अशा मूल्यामधून उत्पन्न मिळवण्याचा जर साधन असेल तर ते अमर्याद तुम्हाला पैसा वाटेल तो देऊ शकतं आर्टिफिशियली. म्हणून काळा पैसा नेहमी तिथं जातो, कारण सोन्याचा पुरवठा जल जंगल आणि जमीन सर्वसामान्य जीवनाची भूमिका ज्यांची असते त्या वस्तू
जास्तीत जास्त आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काळा पैसा करतो. एक्झॅक्टली. आता फिल्ममध्ये सर तुम्ही बघा, आता फिल्म कोणत्या फिल्ममध्ये नॅचरली काय आहे, आता तुम्ही दिसता कसे, तुमचं हे नैसर्गिक आहे ना, हे कोणी निर्माण करत. आता शाहरुख खानला एवढे पैसे का द्यावेत, या अमिताभ बच्चनला का द्यावेत, त्याला काय मूल्य काय नाही, लोक बघतात त्यालाच का बघतात काही, त्याला यू कॅनॉट से एनिथिंग. त्यामुळे इट इज नॉट अ क्रिएटेड काइंड ऑफ वेल्थ. अमिताभ बच्चनला काल जे काम करण्यासाठी समजा 100 रुपये मिळत असेल, तेच काम करण्यासाठी 3 फिल्म पॉप्युलर झाल्यानंतर 1 लाख रुपये मिळायला लागतात. ते 1-100 ते 1 लाख हे ॲप्रिसिएशन कशामधनं झालं? तर दिस इज जस्ट, त्याला कुठलंही लॉजिक नाही, देर इज नो व्हॅल्यू ॲडिशन. त्यामुळे ही जी आहे हे सगळं आर्बिट्ररी आहे. जिथे जिथे आर्बिट्ररीनेस आहे मूल्य निर्मितीमध्ये, जिथे जिथे श्रमाचा भाग कमी आहे आणि आर्बिट्ररीनेस जास्त आहे, तिथे तिथे काळा पैसा जास्त जातो. तुमची पूर्ण जी पार्श्वभूमी आहे, तुम्ही कम्युनिस्ट चळवळीतून पूर्ण वेळ या सगळ्या राजकारणाकडे वळलात, आणि आता ज्या पद्धतीने राजकारण सुद्धा बदलत चाललेलं आहे, म्हणजे तुमची राजकारणात येण्याविषयीची भूमिका जेपींच्या आंदोलनात तयार झाली, तर तेव्हाचा काळ म्हणजे तेव्हाची तरुणाई आणि आत्ताचा काळ आत्ताची तरुणाई, या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही फरक कसा करता? नाही, फरक मी असा करतो की त्यावेळेला एक आयडिओलॉजीचं एक मागचं बर्डन जे होतं ते लोकांवरती खूप असायचं. आता मी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये पुण्यामधल्या जन्माला आलो आणि त्याच्यामुळे जे काही संस्कार त्यावेळेच्या मध्यमवर्गीय ते सुद्धा ब्राह्मण समाजातल्या कुटुंबामध्ये जन्माला येण्याचे जे काय असतात ते पहिली चॉईस आरएसएस असतात. हां, तर पण सुद्धा वेळ आमच्या कुटुंबात तेवढ्या प्रमाणात ते नव्हतं, परंतु ते नॅचरली कोणाच्या या अशा समाजातल्या कुटुंबांमध्ये ते असते. आता मला असं दिसतं जो तरुण आहे तो त्या मानाने इकॉनॉमिक टर्म्समध्ये जास्त विचार करू शकतो आणि त्याचं दुसरं एक टोक असतं जातीच्या टर्म्समध्ये करू शकतो. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला व्यवहाराच्या पातळीला एक्स्ट्रीम इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स ही दिसतात आणि या दोन्हीला वैतागलेला सुद्धा एक मोठा सेक्शन आहे आणि दॅट इज द होप मी त्यांच्यासाठी काम करतोय. ते मराठा मोर्चामध्ये किंवा कुठल्याही जातीच्या मोर्चामध्ये जाणाऱ्या लोकांचं मी मन समजू, त्यांची अडचण समजू शकतो आणि ते काही प्रमाणात रास्तही आहे. निश्चितच, म्हणजे आपल्याकडे शेती कंप्लीट तुटल्यामुळे उद्ध्वस्त झाली म्हणून शेतीवर आधारित असले, तर फक्त भारतातच म्हणजे महाराष्ट्रात नाही, भारतातल्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळतं. तिकडे पटेल असतील, इकडे कुर्मी असतील, उत्तर भारतामध्ये हरियाणामध्ये जाट असतील, राजस्थानमध्ये गुजर असतील, या सगळ्या शेतीवर आधारित जाती आहेत. कृषी आम्ही पूर्णपणे दुर्लक्षित केलं त्या ते क्षेत्र, त्यामुळे या सगळ्या जाती बाहेर आलेल्या. आता याच्या पलीकडे जाणारे आणि कुठेतरी विचाराच्या सिद्धांताच्या आणि भवितव्याचा मानवतेच्या एका समाजाच्या मानवव्याच्या पातळीवरती विचार करणारे, त्यागाच्या भूमिकेतून सुद्धा विचार करणारे खूप मोठ्या प्रमाणात तरुण आहेत आणि ते नवीन मार्क्सला सुद्धा सर्व इतिहासाला ऐतिहासिक क्रांत्यांना, आता 100 वर्ष रशियन क्रांतीला पूर्ण होते, बरोबर, त्याच्याकडे अतिशय गंभीरपणे बघायला, वाचायला, विचार करायला तयार आहेत. मला एक प्रश्न तुम्हाला आत्ताच्या महाराष्ट्रातल्या स्थिती संदर्भात, आपण ज्यावर आता जातींचे मोर्चे आणि प्रतिमोर्चे याच्याबद्दल बोलतो, तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम करतात आणि ती विचारसरणी मानतात, मला एक प्रश्न सगळ्याच कम्युनिस्टांना विचारावा असं वाटतो की जेव्हा कॉम्रेड डांगे रशियाला गेलेले होते आणि जेव्हा तिथल्या पॉलिट ब्युरोनी त्यांना सांगितलं की तुम्ही आधी देशातल्या भारतातल्या जाती नष्ट करण्याचा प्रयत्न करा, त्या झाल्यानंतर आपण का म्हणजे वर्ग संघर्षासाठी सिद्ध होऊ, तर त्याकडे तत्कालीन कम्युनिस्ट विचारवंतांनी किंवा जे ती सगळी विचारसरणी प्रसार करण्याचा प्रयत्न करू त्याकडे दुर्लक्ष का केलं? दुर्लक्ष केलं असं म्हणता येत नाही, परंतु बाय द फोर्स ऑफ सर्कमस्टन्सेस ते झालं असं आपण म्हणूया, केलं म्हणण्यापेक्षा ते काही प्रमाणात झालं. तुम्ही लक्षात घ्या की कम्युनिस्ट पक्ष हा ब्रिटिशांच्या काळामध्ये फार मोठ्या काळासाठी बेकायदेशीरच होता. 1920 कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला, त्यानंतर अवघ्या 5 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला, होय, आणि त्यांची विचारसरणी आणि त्यांची कार्यपद्धती ही बरोबर कम्युनिस्टांच्या वेगळी होती, आणि ते आता देशामध्ये सत्तेत बसलेले आहेत आणि कम्युनिस्ट पक्ष त्यांची जी मूळ स्थानं होती पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल किंवा ईशान्य भारतातले, तिकडून सुद्धा बाजूला झालेलं आपल्याला दिसतं. नाही नाही, तुम्ही लक्षात घ्या की कम्युनिस्ट पक्ष याचा अर्थ तुम्ही एक संघटना असा अर्थाने घेऊन आला, तो कम्युनिस्ट याचा अर्थ एक पर्यायी डावी विचारसरणी, बरोबर, एक मूल्य, अल्टरनेटिव्ह वे ऑफ थिंकिंग, अँटी एस्टॅब्लिशमेंट थिंकिंग असा तुम्ही जर केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की काँग्रेसची जी विचारसरणी म्हणून आपण मानतो, अगदी भारतीय घटनेमध्ये सुद्धा असलेली अनेक मूल्य मी सांग आपण जर मानली, आणि आर एस एसकडे जर पाहिलं तर आर एस एस ही या देशामधली जी मूल्यव्यवस्था आहे
जातीची आहे, विषमती आहे, जन्मजात विषमतेची मुख्यतः आहे, याच्याशी सुसंगत काम करणारे लोक आहेत ते. त्यांना व्यवस्था फक्त पक्की करायची, त्यामुळे त्यांना काम काहीच करावं लागत नाही. त्यांना फक्त या व्यवस्थेतले जातीच्या धर्माच्या आयडेंटिटीज या फक्त सिमेंट काँक्रीट याच्यात भरायचं एवढंच काम करायचं आहे. ज्यांना हे सगळंच पुसून काढायचं आहे, मागचा 1500 वर्षाचा बॅकलॉग पुसून काढायचा आहे, साम्राज्यशाहीची लढायचं आहे, त्यांना एका अर्थाने प्रवाहाच्या विरोधात पोहायचं. पण तरीसुद्धा भारतीय जनता आणि भारतीय सर्व शासन पद्धती धर्मनिरपेक्ष राहिली याच्यासाठी जे विचाराचं जे बीज जे आहे ते विचाराचं बीज कम्युनिस्ट विचारामधून किंवा कम्युनिस्ट पक्ष त्याच्याशी संबंधित जे वैचारिक लढाई आहे त्याच्यातून आलेलं आहे. नाही हो, म्हणजे गांधीजी यासाठी कारणीभूत ठरले असं 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 म्हणता येईल. आणि म्हणजे बघा, कॉम्रेड डांगे तिकडून परत आल्यानंतर आपल्याकडे पहिल्यांदा तेलंगणाचा सशस्त्र उठाव झाला ना, म्हणजे शांतता आणि या सगळ्या गोष्टी कशा काय कम्युनिस्टांबरोबर आपण एक आपण घेऊ. गांधींचा जो विचार आहे, गांधींना धर्मनिरपेक्षता त्या अर्थाने मान्य नाही. गांधी सर्वधर्म समभाव आणि ते सुद्धा धार्मिक विचारसरणीचेच होते एका अर्थाने. फक्त त्यांची धार्मिक विचारसरणी ही RSS सारखी प्रतिगामी बाजूला जाणारी नव्हती, तर काहीतरी कुठल्या तरी प्रमाणात न्याय द्यावा अशा पद्धतीनं विचार करणारी होती. परंतु धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहे, हे तत्व हे वेगळं आहे. आणि त्याचं जे मूळ आहे ते गांधी विचारामध्ये सांगता येणार नाही. गांधी विचारामध्ये त्याचा सद्भाव सांगता येईल. गांधी विचारामध्ये सद्भाव आहे, हिंसा करू नये आहे, सत्याचं आहे, निश्चितपणे ही मूल्य आहेत. आणि तेलंगणाचा जो लढा तुम्ही म्हणालात, तो तेलंगणाचा लढा हा जमीनदारांच्या विरोधाचा लढा होता. म्हणजे अर्थात तो कम्युनिस्ट पक्षाच्याच नेतृत्वाखाली, नो डाऊट अबाउट इट. आणि जमीनदारांनी सशस्त्र संघर्ष केला, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विरोधी सुद्धा सशस्त्र, म्हणजे लढाई जी सशस्त्र व्हायला सुरुवात झाली, त्याचं मुख्य कारण ते होतं. आणि त्यावेळेला नेहरूंनी जेव्हा सांगितलं की आज हा संघर्ष तुम्हाला असा करता येणार नाही, निजामाच्या काळापासून तो जमीनदारीच्या विरोधातला संघर्ष होता आणि त्याचं नेतृत्व कम्युनिस्ट करत होते, त्याच्यामुळे तो स्वतंत्र भारताच्या सरकारविरुद्ध किंवा सशस्त्र करायचा म्हणून नव्हता. जमीनदारी विरोधी कायदे जे भारतात झाले, अगदी विनोबा भावेंची भूदान चळवळ सुद्धा बघा, त्याचं प्रेरणास्थान काय की जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आणणं. नक्षलवाद किंवा माओवाद हे डाव्या किंवा कम्युनिस्ट विचाराला लागलेलं एक चुकीचं वळण आहे. कम्युनिस्ट विचार बरोबर आहे, परंतु हा जो मार्ग सांगता तो मार्ग चुकीचा आहे. या मार्गाने चळवळीचा घात होईल. आम्ही पहिले जर काय निर्णय केला असेल तर आपल्याला मास वर्क केलं पाहिजे की जे नक्षलवादाला मान्यच नाही आहे. विनोबांच्या भूदान चळवळ सुरू झाली, देशात पसरली, परत थांबली, पण नक्षलवाद काय थांबलेला नाही आहे. या देशातला एक तृतीयांश जिल्हे नक्षलग्रस्त झालेले आपल्याला दिसतात आणि त्याचा तिथल्या स्थानिकांच्या विकासावर जो दुष्परिणाम होतो, त्याचे मानवाधिकार उल्लंघनासाठी जे जे परिणाम आहेत, हे सगळे आहेतच ना. म्हणजे एकीकडे आम्ही माओ किंवा लाल निशाण घेऊन उभं राहायचं, आदिवासींचे हक्क आम्ही सोडवतो असं सांगायचं, आणि प्रत्यक्ष विकास यंत्राला खीळ घालायची. बघा, नक्षलवाद किंवा माओवाद हे डाव्या किंवा कम्युनिस्ट विचाराला लागलेलं एक चुकीचं वळण आहे. जमिनीचा प्रश्न आज तुम्ही जे एक तिथं जिल्हे वगैरे म्हणताय, हे मुख्य आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आहे. तिथं जमिनीचा प्रश्न नाही आहे. तिथं एक मोठा असा विभाग की ज्यामध्ये एक विशिष्ट आदिवासी समाज अत्यंत हेल्पलेस अवस्थेत जगतो, जंगलामध्ये राहतो, अशा ठिकाणी ते चळवळीचं केंद्र आहे. जमिनीचा प्रश्न, जमिनीच्या फेरवाटपाचा प्रश्न, जमीनदारी विरोधातला प्रश्न, काही बिहारचे जर काही भाग वगळला तर इतरत्र तो प्रश्न घेऊन ते प्रमुख नाही. बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 77 साली सत्तेवर आल्यानंतर आधीपासून संघर्ष करत होता. त्या संघर्षामधूनच नक्षलवादी एक गट बाजूला पडला 67 साली. परंतु 77 साली जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालचं डाव्या आघाडीचं सरकार आलं, त्याच्यानंतर देशात जेवढी जमीन वाटली गेली लक्षात, देशात त्यातली 23% जमीन फक्त एकट्या बंगालमध्ये वाटली गेलेली आहे. जेव्हा बंगालचं लँड मास जे आहे ते सगळ्या भारताशी जर तुलना केलं तर 3% जमीन आहे आणि 9% पॉप्युलेशन तिथं राहतं. 3% जमीन ज्यांच्याकडे आहे, म्हणजे भूभाग, त्यांनी 23% शेतीयोग्य अशी वरकड जमीन वाटली तर सगळ्यात जास्त लँड रिफॉर्म्स केरळमध्ये तेच आहे. हे बंगाल केरळमध्येच झाले. म्हणजे जमिनीचा प्रश्न जुमी ज्या चळवळींची नावं घेतली त्यांनी 1% सोडवला नाही, तो सोडवला ज्यांनी सुरू केला, म्हणजे कम्युनिस्ट पक्ष.
त्यांनीच सोडवला तो. त्याच्यातून फुटून जे बाहेर पडले ते कुठेतरी जंगलामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या तथाकथित त्यांना जो काय माओवाद वाटतो त्या मार्गाने त्यांनी त्यांची बलस्थानं कायम ठेवली आहेत. पण ते जाव्याचं वेळ चुकीचं वळण आहे. तुम्ही तरुण असताना तुम्ही थोडे माओवादाकडे वळला होता? नाही, जेव्हा मी 77 मध्ये जेव्हा पहिल्यांदा डाव्या विचाराचा परिचय झाला तोच मुळे एका नक्षलवादी गटाच्या माध्यमातून झाला. म्हणजे मार्क्स स्वतःचं जो पहिलं पुस्तक वाचलं तर ते नक्षलवादी चॅनलमधनं आलेलं होते. परंतु एक त्याच्यानंतर लगेच आणीबाणी आली आणि त्या लगेचच कळलं. एक वर्षातच ती गोष्ट स्पष्ट, पहिला परिचय होतानाच, की कम्युनिस्ट विचार बरोबर आहे परंतु हा जो मार्ग सांगता तो मार्ग चुकीचा आहे. या मार्गाने चळवळीचा घात होईल. आणि त्याच्यानंतर जशी आणीबाणी संपली, त्याच्यानंतर जसे आम्ही मधल्या काळात वाचन झालं, त्यानंतर आणीबाणी संपल्यानंतर संपण्याच्या आधीच आम्ही पहिलं जर काय निर्णय केला असेल तर आपल्याला मास वर्क केलं पाहिजे, की नक्षलवाद्यांना मान्यच नाही आहे. हा मुख्य मुद्दा होता की मास वर्क करणं, मास ऑर्गनाईज करणं आणि मासचा उठाव करणं, आणि मासचा उठाव करून लोकांना कन्व्हिन्स करून त्यांच्या मार्फत जो काय आपल्याला बदल घडवून आणायचा तो आणणं, हा मार्गच त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते काही चार लोकांनी शस्त्र घ्यावीत, जनतेच्या वतीने लढाई करावी, जनतेच्या वतीने लढाई करणाऱ्या पोलिसांशी आणि लोकांनी फक्त बघत बसावं किंवा त्यांच्या होला हो करावं, हे आम्हाला हा मान्यच मार्गच मान्य नाही. आम्हाला जनतेच्या पार्टिसिपेशनचा मार्ग मान्य आहे. त्याच्यामुळे आम्ही एक वर्षातच त्याच्यापासून दूर झालो जो आमचा काही तरुणांचा गट त्याच्यामुळे होता तो. नाही, पण आता रोहित वेमुला प्रकरण झाल्यानंतर विशेषतः आधी आदिवासी जातींमध्ये जो नक्षलवाद होता जमातींमध्ये आणि आदिवासी भागांमध्ये नाही जंगलामध्ये होता, तो आता अनुसूचित जातींच्या माध्यमातून शहरी भागात म्हणजे प्लेन्समध्ये येऊ घातलेला आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि ते करण्यासाठी कम्युनिस्ट नेतृत्वसुद्धा उत्सुक दिसतं, कारण त्यांनासुद्धा स्वतःचा बेस वाढवायचा असेल तर हा मार्ग सोपा आहे. नाही नाही, असं नाही. कम्युनिस्ट पक्षाची जी भूमिका आहे ती प्रथमपासून तशी राहिलेली आहे, पण विशेषतः गेल्या काही वर्षात याचा जास्त जागरूकपणे आम्ही हे करतोय की सामाजिक विषमता किंवा सोशल एक्सक्लुजनचा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशनच्या बरोबर जोडला गेलेला आहे आणि काही ठिकाणी तो पूर्णपणे एकवटलेला दिसतो, काही ठिकाणी तो पॅरलल दिसतो. परंतु तो मुद्दा याच्याबरोबरच घेतला पाहिजे आणि तो जाणीवपूर्वक त्याचा उच्चार केला पाहिजे याची विशेष जाणीव ठेवून अशा प्रकारे जिथं समस्या येतात किंवा जिथं काही असंतोष असतो त्या ठिकाणी निश्चितपणे कम्युनिस्ट पक्ष जागरूकपणे जातो, जागरूकपणे भूमिका मांडतो. पण त्यावेळेला कधीही आम्ही कायम ही काळजी घेतलेली आहे की त्याला जातीय अस्मितेचं वळण किंवा जातीय द्वेषाचं वळण लागणार नाही तर व्यवस्था परिवर्तनाचं वळण लागेल, की ज्या व्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सांस्कृतिक उच्च व्यवस्था या सगळ्यांनी मिळून जी एक व्यवस्था बनते त्याच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ते गेलं पाहिजे. केवळ त्याला कुठल्या तरी जातीचा द्वेष करायचा, कुठल्या तरी जातीला आवाहन करायचं, मग कारण त्याला अंत नाही. तुम्ही मनूला डोक्यावर उभं करून जाती व्यवस्था संपवू शकत नाही. तुम्हाला मनू ही जी व्यवस्था आहे ती त्याचा चक्काचूरच करावा लागेल. आता ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय आणल्यानंतर ते ज्या पद्धतीने बोलतात काळ्या पैशाविरुद्धचं आपलं युद्ध आपण छेडलंय आणि त्यांच्या भूमिका ते मांडत असतात, त्याला सर्वसामान्य माणूस पाठिंबा देताना दिसतोय. याचं कारण एक आहे की आपल्या देशातील ती गरीब श्रीमंतामधली दरी जी आहे ती इतकी प्रचंड वाढलेली आहे आणि आता गरिबांमधला जो क्षोभ आहे, असंतोष आहे, तो व्यक्त व्हायला लागलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळे असेल कदाचित गरीब म्हणतात की आम्ही सहन करू, पण यातून जर काळ्या पैशावाल्यांचं काही होणार असेल, त्यांचा निपटारा होणार असेल तर आम्हाला चालेल. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ही जी दरी आहे गरीब श्रीमंतांमधली ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे गरीब माणसं जी आहेत ती प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि इतर सगळ्या सुविधांअभावी वंचित होत चाललेले आपल्याला दिसतात. तर हा जो फार मोठा भेद आहे भारतीय समाजातला, हा नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा जो तुम्ही गरीब श्रीमंत जे म्हणताय त्या तुम्हाला जी स्टार्क जी आत्ता अशी डिफरन्स दिसतोय दरी, तो अप्रुटेडनेस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये पूर्वी गरिबी होती आजही आहे, परंतु आज दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे अर्बनायझेशन काही प्रमाणात झाले आणि शेतीचा विध्वंस झालेला आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पूर्ण विध्वंस झालेला आहे आणि ती त्याचं शहरीकरण होत चाललंय, औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात ते अपरिहार्य. परंतु आता आपल्याला असं दिसतं की हा जो अप्रुटेडनेस आहे या सगळ्या ग्रामीण व्यवस्थेचा,
या अप्रुटेडनेसमधून लोक अशी शहरामध्ये तुम्ही बघा मुंबईमध्ये पहिला पिढीतला कामगार येऊन चाळीमध्ये राहिला कारण तो गिरणीमध्ये नोकरीला होता. आता जो येतोय तो कंत्राटी कामगार हा झोपडपट्टीच्या सुद्धा बाहेरच त्याला राहावं लागते, फुटपाथवर राहावं लागते अशी परिस्थिती आली. म्हणजे अप्रुटेडनेस एवढा आहे, असहायता एवढी आहे, ती माझ्या मते सगळ्यात मोठी विषमता आहे. तर हे दूर कसं करायचं तुम्ही प्रश्न विचारलाय, सोल्युशन अगदी एकाच्यात सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं पण त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहे. आपल्याकडे बघा राजकारण सगळे राजकीय मुद्दे हे भावनिक आहेत. आता नरेंद्र मोदी हा निर्णय घेतल्यानंतर पण भाषणं करतात ती भावनिक आहेत, ते प्रॅक्टिकल सोल्युशन देत नाही की मी इतके ATMs दुरुस्त करेन किंवा इतक्या बँकांकडे इतक्या नोटा येतील त्याबद्दल कुणी काय बोलत नाही, पण मला काही झालं तरी चालेल पण मी हे करणार, म्हणजे भावने व्यतिरिक्त आपल्याकडे काय होणार नाही का? बरोबर आहे. आमचा प्रयत्न हाच आहे की एकतर लोकांमध्ये आक्रोश आहे, परंतु काही चळवळी कशा आहेत त्या फक्त आक्रोशापुरता मर्यादित आहेत. आमचा म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचं बळ आम्ही जे समजतो ते कदाचित आज दिसत नसेल, पण ते हे आहे की आक्रोशावरून आक्रोशाच्या पलीकडे जाऊन बदल शक्य आहे आणि अल्टरनेटिव्ह इंडिया इज पॉसिबल हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि तुम्ही काळ्या पैशाविरुद्धची लढाई म्हणता, आमचा त्या लढाईतला सहभाग याच कारणासाठी आहे की लुक हिअर इज अन अपॉर्च्युनिटी की भारतामध्ये या संधी साधनं उपलब्ध आहेत, पण तू काही लोक त्याच्यावरती बसलेले आहेत आणि बाहेर जात आहेत, ते घेऊन बाहेर जात आहेत. हा मार्ग आहे ज्यामुळे अल्टरनेटिव्ह इंडिया इज पॉसिबल आणि ही परिस्थिती बदलू शकते. हे एक स्वप्न किंवा हा एक विचार आम्ही तरुणांच्या समोर किंवा नव्या सगळ्या नव्या कंत्राटी कामगार असतील, असंघटित कामगार असतील, यांच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि दॅट इज गोइंग टू लीड. इतका त्रास सहन करून सुद्धा सरकारने योग्य निर्णय घेतलाय असं म्हणतायत मोठ्या प्रमाणामध्ये. ही गोष्ट सत्य आहे, माझाही तसा अनुभव आहे. मोदी सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी हा त्रास सहन करतायत. तुम्ही वाघावरती स्वार झालेला आणि वाघ म्हणजे हे लोक आहेत, ही जनता आहे. लोकांच्या संवाद आणि संपर्क माध्यमांमध्ये जे बदल झालेले आहेत ते अफाट आहेत आणि अचाट आहेत, त्यामुळे लोक त्यांच्या भावना या माध्यमांमधून व्यक्त करत असतात, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुद्धा त्याच गोष्टी घ्याव्या लागतील. काय तुमचा आहे का तसा प्रयत्न काय? कारण आता तुमचे अनेक नेते ट्विटरवर यायला लागलेले आहेत हळूहळू, का असेना? ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या सगळ्या माध्यमातून म्हणजे साधनांचा वापर करणं या बाबतीत तर प्रश्नच नाही, कारण कम्युनिस्ट पक्षामध्ये नाविन्याचा स्वीकार करण्याची कुठचीच अडचण नाही आहे. परंतु केवळ त्याच्याकडे आम्ही साधन म्हणून बघत नाही, कारण त्याच्या पण काय मर्यादा आहेत याची पण आम्हाला जाणीव आहे. या सगळ्या साधनांच्या म्हणजे तुम्ही संवाद करता तो कदाचित अत्यंत वरवरचा, अत्यंत भावनिक, अत्यंत तात्कालिक राहू शकतो. त्यामुळे आम्ही अजूनही आमचे अभ्यास वर्ग असतील किंवा शिबिरं असतील, हे जे मार्ग आहेत जे ज्याच्यामधून अधिक सखोल वैचारिक प्रबोधन होऊ शकतं ते आम्ही सोडलेले नाहीत. किंवा रस्त्यावरची लढाई जी आहे, आता तुम्ही 2 सप्टेंबरचा संप बघा, अभूतपूर्व संप सगळ्या कामगारांचा होता, त्याच्या मागची शक्ती जी आहे डाव्या पक्षांचीच होती वैचारिक आणि प्रत्यक्ष त्याची लीडरशिप म्हणून सुद्धा. तेव्हा आमचं एक व्यापक पातळीवरती एकजूट करण्याचं जे काय स्वप्न आहे ते आम्ही निश्चितपणे या नव्या परिस्थितीसुद्धा करतो आहोत. परंतु काय अस्मितेच्या राजकारणाच्या एका वादळामध्ये कदाचित ते दिसत नसेल, परंतु देर आर अंडर करंट्स नाही. अस्मितेच्या राजकारणामधून लोकांना जेव्हा थोडीशी जाग येईल आणि ती येते हळूहळू की बाबा हे शक्य नाही आला का, ते जसं आता हे मोर्चे जे निघाले त्यातून शेतीचा प्रश्न पुढे आला. बरोबर. म्हणजे वर्गाचे प्रश्न किंवा आर्थिक अव्यवस्थेचे प्रश्न, जसं सदानंद मोरे म्हणाले होते की हा प्रश्न जातीचा नाही मातीचा नाही, सर नॉट आपल्या बरोबर म्हणले होते, तर जातीचा नसून मातीचा आहे आणि शेतीचा आहे. ही माती आणि शेती म्हणजे काय आणि ते स्वीकारलं गेलेलं आहे, हे त्याचं अप्रॉक्सिमेशन जे आहे ते. तेव्हा हे प्रश्न डाव्या चळवळीने घेतले, ते घेण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. डाव्या चळवळीचा जन्म जो आहे तो मराठी नेत्यांच्या मांडीवर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे लोकमान्य टिळक गेल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये जे दोन मोठे विचार प्रवाह आले, कम्युनिझम आणि हिंदुत्ववादी राजकारण, एकीकडे कम्युनिस्ट पक्ष कॉम्रेड डांगे बी टी रणदिवे यांच्या माध्यमातून देशभर पसरला आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता मात्र महाराष्ट्रातले नेते राष्ट्रपातळीवर मोठ्या प्रमाणात भूमिका बजावताना दिसत नाहीत,
महाराष्ट्राला त्यावेळेला जी एक वैचारिक परंपरा होती, महाराष्ट्रामधून स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला सुद्धा असेल, तुम्ही जर पाहिलं टिळक असतील, गोखले असतील, याच्यामधून म्हणजे फुले असतील, याच्यामधून एक वैचारिक परंपरा आहे आणि ती परंपरा म्हणजे अनेक नावं सांगता येतील आपल्याला. नाही, मला तर त्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्या विचारसरणीची जवळ जाणारं नाव म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. 1864 मध्ये त्यांनी ते वेदोक्त ज्ञान प्रकाश पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यात सरकार संदर्भात त्यांचा जो निबंध आहे सुखकारक राज्य प्रकरण आहे, त्यात तर त्यांनी जे विचार मांडले ते पूर्ण कम्युनिझम म्हणजे वेदोक्त कम्युनिझम आहे तो. इतकी आपली वैचारिक परंपरा आहे, वैचारिक परंपरा आहे महाराष्ट्राची. परंतु स्वातंत्र्य आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार मान्य नसतील, परंतु विखे पाटील असतील, यशवंतराव म्हणजे सहकाराची चळवळ असेल, आता त्याला त्याचं थिरायशन करणारे गाडगीळ असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, तुम्हाला या सगळ्यामधून एक वैचारिक प्रभाव, वैचारिक खोली, हे अर्थातच सगळे एकमेकांची सहमत असतील असं नाही. पण पुण्याने अजून ते राखलेलं आहे बऱ्यापैकी, आता ते तुम्ही ठरवा, मी पुण्याबद्दल बोलणं बरोबर नाही. परंतु महाराष्ट्रातूनच हे गेले आणि महाराष्ट्राचे नेते फक्त महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याच्या म्हणजे महाराष्ट्राचं त्यांनी करावं असं माझं म्हणणंही नाही आहे, परंतु ते कुठल्या तरी जातीचं किंवा कुठल्या तरी धर्माचं किंवा कुठल्या तरी आक्रस्ताळेपणाचं फक्त प्रतिनिधित्व करतात किंवा गद्दारीचं प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामधून महाराष्ट्र हा एक विश्वासार्ह लोकांचा, विचारी लोकांचा देश प्रदेश मानण्याच्या ऐवजी हा अशाच लोकांचा प्रदेश आहे, बार्गेनिंग करून करणाऱ्यांचा, अशी ख्याती महाराष्ट्राची जर देशात झाली असेल तर त्याला इतरांना दोष देता येणार नाही. किंवा आपल्या इथं खळखट्याक म्हणजेच महाराष्ट्र, मराठी म्हणजे महाराष्ट्र, हेच म्हणजे महाराष्ट्र, हे जर लोकांची बदनामी, आपल्या महाराष्ट्राची बदनामी जर या लोकांनी केली असेल तर त्याला आपण इतरांना दोष देऊ शकत नाही. बरोबर आहे, पण राष्ट्रीय राजकारणामध्ये मराठी लोक पुढे असलीच पाहिजेत, कारण त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी वैचारिक बांधिलकी आहे ती सुद्धा तिथे व्यक्त होत राहील अशीच आपण अपेक्षा करू शकतो. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे आर्थिक अस्वस्थता निर्माण करणारे निर्णय झालेले आहेत, ही अस्वस्थता लवकरात लवकर थांबावी. बघा, आर्थिक अस्वस्थतेबद्दल तुम्ही बोललात, तुम्ही असंही म्हणताय की, आणि ते बरोबरच आहे की लोक काही या निर्णयाच्या मागं नोटा बदलाच्या वगैरे त्यांना इतका त्रास सहन करून सुद्धा सरकारने योग्य निर्णय घेतला आहे असं म्हणतायत मोठ्या प्रमाणामध्ये. ही गोष्ट सत्य आहे, माझाही तसा अनुभव आहे. परंतु एक लक्षात घ्या, मोदी सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे की काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी हा त्रास सहन करतायत. तुम्ही वाघावरती स्वार झालेला आहात आणि वाघ म्हणजे हे लोक आहेत, ही जनता आहे. जर तुम्ही याचं रूपांतर फक्त नौटंकीमध्ये आणि या सराफ, रिअल इस्टेट, अंबानी, अदानी यांच्यासारख्यापासून कोणतेही उद्योगपती, कोणतेही राजकारणी यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या आधी जर या वाघावरनं उतरण्याची जर भूमिका घेतलीत परदेशातल्या काळ्या पैशासहित, तर मात्र वाघ तुम्हाला मोकळं सोडणार नाही, वाघ त्याचं काम करेल, हे मोदींनी लक्षात ठेवावं असा मात्र आमचा इशारा आहे. आणि सब्जेक्ट टू दिस त्यांनी जे काय केलंय तो त्रास सहन करून सुद्धा त्यांनी त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करावं यासाठी त्यांना पाठिंबा राहील. निश्चितच, धन्यवाद. तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि हा सगळा तुमचा विचारांचा जो प्रवाह आहे हा लोकांसमोर मांडलात, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.